नमस्कार, मी वसुधा। वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूगराची आमटी। तर ती कशी करायची ते आज आपण बघूया। हे ओले काजूगर आहेत बाजारात। आता सध्या ओले काजूगर यायला सुरुवात झालेली आहे। आता त्याची आपण सालं कशी काढायची ते बघूया। तर त्यासाठी आधी मी एका भांड्यामध्ये पाणी कोमट करून घेतलेले आहे, त्यामध्ये हे सगळे काजूगर घातलेले आहेत। आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 5 मिनिट त्याच्यामध्येच ते काजूगर ठेवून द्यायचे। आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 3 कांदे, 1 नारळ, तेल, मालवणी मसाला, मीठ, हा गरम मसाला आहे, यामध्ये दालचिनी आहे, मिरी, लवंग, 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा बारीक कापलेला कांदा आणि 2 बटाटे। प्रथम एका पॅनमध्ये एक जे 3 कांदे घेतलेले होते ते उभे चिरून घ्यायचे आणि आता ते 2 चमचे छोटे तेल घालून चांगले आपल्याला तांबूस कलरवर परतून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम ठेवायचा, मोठा गॅसवर भाजायचा नाही मसाला। कांदा चांगला परतून घ्यायचा। आता कांद्याचा कलर बदललेला आहे। आता त्यामध्ये गरम मसाला, दालचिनीचा 1 तुकडा, 1-2-3 मिरी, लवंग 4, आलं घालायचं त्याच्यामध्ये 1 इंच, लसणाच्या 8-10 पाकळ्या, हे सगळं साहित्य घालून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं। आता त्यामध्ये हा 1 अख्खा नारळ किसून घेतलेला आहे, आता तो त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा। खोबऱ्याचाही कलर तांबूस असा झाला पाहिजे। त्यामध्ये पण 1 छोटा चमचा तेल घालायचं। आणि असा कलर तांबूस आला पाहिजे वाटपाचा। आणि हे सगळं थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं। हे आता आपण काजूगर कसे सोलायचे ते बघूया। हे गरम पाण्यातून काढून घ्यायचे एका ताटामध्ये आणि त्याची साल वरची काढून घ्यायची। गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ते साल पटपट निघते। साल काढायला गरम पाण्यात घातल्यामुळे त्याला वेळ लागत नाही। अशा तऱ्हेने सगळ्या काजूगरांचे सालं काढून घेतलेली आहेत। आता एका भांड्यामध्ये तेल घालायचे आहे, 4 चमचे छोटे। तेल तापल्यानंतर 1 छोटा कांदा बारीक कापलेला घालायचा आहे। कांद्याचा थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं ते घालायचं आहे। एक 2 मिनिट ते वाटप परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मालवणी मसाला घालायचा। इथे मी 8 चमचे मालवणी मसाला वापरलेला आहे। मालवणी मसाला जर नसेल तर तुम्ही तिखट जी मिरची पूड असते ती घालायची आणि त्यामध्ये गरम मसाला घालून हीच रेसिपी करू शकता। 1-5 मिनिट तो मसाला त्याच्यामध्ये परतत राहायचा।
आणि त्यामध्ये आता बटाट्याचं फोडी घालायची आहे. बटाट्याची सालं काढून फोडी केलेल्या आहेत त्या, आणि जे ओले काजू मघाशी सालं काढलेली आहेत ते सगळे त्यामध्ये घालायचे, आणि सगळं हे आता व्यवस्थित मिक्स करायचे. त्यामध्ये आता मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे. त्यात 1.5 चमचा मीठ घालायचे आणि झाकण ठेवून 7 ते 10 मिनटं बारीक गॅसवर शिजत ठेवायचं आहे. आता त्यामध्ये काजू आणि बटाटे शिजलेत का बघायचं. काजू आणि बटाटे शिजलेले आहेत, ओल्या काजूची आमटी तयार झालेली आहे. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.